नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी मूल्य यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे जसं की मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण गोबी लागवड केली आहे तर जसं की तुम्ही बघू शकता हे आपण गोबी लागवड केली आहे तर हे वान आहे सिजनटाचं किमया नावाचं हे वान आहे तर याचा कालावधी जो आहे तर साठ ते पासष्ट दिवसामध्ये हो याचं जे फूल आहे ते काढणे योग्य तयार होतं तर मित्रांनो ही आपण लागवड पद्धत जी आहे तुम्ही जसं की बघू शकता असे ड्रीप लाईन आहे साडेचार फुटावर आपलं ड्रिपर आहेत त्यानंतर इथून अशा पद्धतीनं दोन ड्रीप लाईन तयार केल्यात ला। एकामधनं इथे एक वाय टाकला आहे आणि इथून दोन ड्रीप लाईन तयार केला म्हणजे अडीच बाय अडीच या अंतरावर ड्रीपची लाईन आहे आणि मधील अंतर जे आहे ती एक फुटाचं आहे दोन्हीमधील तर मित्रांनो गोबी लागवड करत असताना सर्वप्रथम स्टार्टिंगला काही अटॅक का असतात ते म्हणजेच खोडाला आळाई जी आहे ती खाऊन टाकते आणि खोड उमळून पडत असतं तर त्यासाठी काही ड्रिचिंग आपल्याला स्टार्टिंगच्या पिरियडमध्ये घ्यावं लागतात तर त्या कोणत्या घ्याव्या तर तुम्ही थायमोथॉक्झॉम घेऊ शकता एका पंपाला वीस एम एल म्हणजे एका लिटर पाण्याला एक एम एल घ्या आणि त्यानंतर ह्युमिक ॲसिड आणि एकोणीस एकोणीस ॲसिड घ्यायचं आहे चाळीस ग्रॅम प्रति वीस लिटर पंपाला आणि शंभर ग्रॅम एकोणीस एकोणीस एवढं हे द्रावण घेऊन आपण याच्या डायरेक्ट खोडापाशी ड्रिचिंग करायची एक ड्रिचिंग झाली आहे हिला आणि आज मला दुसरी करायची तर दुसरी ड्रिचिंग कोणती करणार तुम्ही तर पावफळाचं वातावरण आहे आणि लहान रोपांना पाणी जास्त होते ओलावा जास्त काळ राहिल्यामुळे मूळ होऊ शकते त्यामुळे दुसऱ्या ड्रिचिंगमध्ये आपल्याला सल्फर घ्यायचं आहे शंभर ग्रॅम प्रति वीस लिटर पंपाला आणि त्यानंतर एकोणीस एकोणीस घ्यायचं आहे पुन्हा शंभर ग्रॅम आणि अजून ह्युमिक घ्यायचं आहे आपल्याला पन्नास ग्रॅम अशा पद्धतीनं दुसरी ड्रिचिंग करायची तर जसे की तुम्ही बघू शकता एकही रोप मर नाही आहे मित्रांनो आणि कोणत्याही प्रकारचा आळीचाही प्रादुर्भाव आता सध्या तरी नाही आहे परंतु मला आज एक स्प्रे घ्यायचा आहे तर तुम्ही आजच्या स्प्रेमध्ये मी, आज स्प्रे मी आ... स्टार्टिंगच्या स्प्रेमध्ये खूप हाय असं आ... पॉवरफुल औषध नाही घ्यायचं आहे आपल्याला तर आपण आ... स्वस्तातलं इमामॅक्टिन बेन्झोईड किंवा आ... इतर कोणतंही कीटकनाशक जे आहे स्पर्शीय कीटकनाशक जे आहे ते आपण घेऊ शकतो त्याच्यासोबत आपण साप पावडर घ्या किंवा एम पंचाळीस कोणतंही बुरशीनाशक तुम्ही त्यामध्ये येऊ शकता जेणेकरून जे काही पावसामुळे किंवा या वातावरणामुळे ढगाळ वातावरणामुळे बुरशीचा प्रादुर्भाव हो होऊ शकतो त्या कारणाने आपण एक त्यामध्ये साधं बुरशीनाशकही घ्यायचं आहे तर मित्रांनो मुख्य महत्त्वाचं म्हणजे की ही वरायटी जी आहे तर ही ऑगस्ट महिन्यामध्ये लागवड करण्यासाठी अतिउत्तम आहेत तर अशा बऱ्याचशा व्हरायट्या आहेत अजून परंतु व्हरायट्या इथून सांगणं महत्त्वाचं नाही तुम्ही नर्सरीवर जाऊनच चेक करणं खूप महत्त्वाचं आहे की ह्या स्टेजमध्ये आपल्या आपल्या भाग म्हणजे ज्या ज्या विभागानुसार वेगवेगळ्या व्हरायटी असतात तर आपल्या विभागामध्ये कोणती व्हरायटी जी आहे तिला पोषक वातावरण आहे आणि आपण तिची लागवड करू शकतो तर हे तुम्हाला नर्सरीवर जाऊन हायटेक नर्सरीवर जाऊनच खात्री करायची आणि त्यानंतरच लागवड करायची असं इथून आपण सांगू शकत नाही की तुमच्या विभागामध्ये हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठे बघितला जाऊ शकतो त्यामुळे व्हरायटी हीच लागवड करा असं मी म्हणणार नाही परंतु व्हरायटी कोणतीही लागवड केल्यानंतर कशा पद्धतीचं नियोजन करायला पाहिजे याबद्दलच आपण माहिती यानंतरच्या काळामध्येही आपण या, 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 या गोबीला पूर्णपणे कवर करणार आहोत की कोणत्या कोणत्या औषधांची फवारणी घ्यायची किती दिवसानंतर फवारणी घ्यायची तर बघा तुम्ही हे असे वानू जे आहे तुमच्याकडे काय म्हणतात ते मला माहीत नाही तर हे सुद्धा खोड कट करत असतात आणि बऱ्याचशा ठिकाणी खोड त्यांनी कटही केलेलं आहे परंतु ड्रिचिंग केल्यामुळे बऱ्याचशा प्रमाणात याला आळा मिळाला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं गोबी लागवड तुम्ही करू शकतात मार्केटचा अंदाज तर आपण काही सध्या स्थिती लावू शकत नाही परंतु याचं जे फुलाची साईज आहे तर ती एक किलोपर्यंत आपण चांगलं जर नियोजन ठेवलं तर एक ते सव्वा किलोपर्यंत जाऊ शकते म्हणजे आठशे ग्रॅम ते सव्वा किलो हे कंपनीचं सांगण्यात आलेलं आहे की इथपर्यंत तुम्ही फुलाची क्वालिटी बनवू शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे आभार गोबी पिकाविषयी अधिक माहितीसाठी कृषी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचं घंटीचं बटन दाबा जेणेकरून सर्वात प्रथम तुम्हाला व्हिडिओ पाहण्यास मिळतील धन्यवाद आभारी आहे